पावसाळ्यात कोकणच्या निसर्गाला वेगळाच बहर आलेला असतो. धरतीनं हिरवा शालू पांघरलेला असतो. डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे धरणं सर्वांनाच मोहून टाकतात. मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूरपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर वसलेल्या घागरगोंड या दुर्गम भागातील झुलता पूल आणि खोल दरीत कोसळणारा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरलाय. या ठिकाणी अलीकडच्या काही वर्षात पर्यटकांची गर्दी वाढती आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. कोकणाला निसर्गानं भरभरून दिलंय आणि पावसाळ्यात तर इथला निसर्ग एक वेगळी उंची गाठत असतो. आज आता आपण आहोत पोलादपूर तालुक्यातील घागरकोंड इथं. आपण पाहतोय घागरकोंड इथला जो हा निसर्ग आहे, हिरवाईने गर्द हिरवाईने नटलेला हा जो निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यातून एक जी नदी वाहते आहे, ही नदी या ठिकाणी एक वेगळं रूप धारण करते. हा नदीचा जो प्रवाह आहे तो खोल दरीमध्ये कोसळतो आहे आणि तो कोसळत असताना त्यातून जे उडणारे तुषार आहेत, या हे तुषार पाहणं एक पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव असतो आणि दरवर्षी केवळ मुंबई पुण्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो पर्यटक पावसाळ्यात इथला निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. आपल्यासोबत आता काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशीच बातचीत करूया. मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कसा अनुभव वाटतो, काय वाटतं, कसं वाटतं? हां, मी मुंबईवरून आलो आहे माझ्या फॅमिलीबरोबर. असं म्हणजे असं खूप मला धबधबे असं फिरायला शौकीन आहे मी, खूप मला आवडतात. पण आता सोशल मीडियावरून मी असं ऐकलं की रायगड जिल्ह्यामध्ये असा एक झुलता पूल आहे लोखंडाचा आणि त्याच्या बाजूला जो धबधबा आहे तो अप्रतिम असं निसर्गरम्य असं देखावा आहे. ते खास बघायला मी फॅमिलीबरोबर आलो आहे आणि ते प्रत्यक्ष अनुभवला त्या झुलता पूल लोखंडीचा जो बांधलेला आहे तो पूर्ण चालताना असा जो थरारक अनुभव आहे तो अनुभवला मी स्वतः फॅमिलीबरोबर. खूप मजा आली, म्हणजे एक एक्सपिरियन्स एकदम. आपण पाहतोय पर्यटकांचा अनुभव, पर्यटकांना इथं खूप एक थरारक असा अनुभव मिळतोय. पावसाळ्यात इथला हा निसर्ग आहे आणि इथला झुलता पूल आहे, याचा अनुभव एकदा तरी नक्कीच घ्यायला हवा. प्रफुल्ल पवार, जी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.